विद्येचं माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्याला ड्रग्जनं आता अजगरी विळखा घालायला सुरुवात केली आहे. गेल्या 3 वर्षात पोलिसांनी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त केलंय आणि त्यामुळे आता पोलिसांनी ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. ही कॅथा इडुलिस काट वनस्पती 2018 पासून पुण्यात या वनस्पतीची मागणी खूप वाढली आहे, कारण यापासून बनवलेली पावडर अंमली पदार्थ म्हणून वापरली जाते. ही वनस्पती पुण्यात सहज उपलब्धही होती आहे, ही चिंतेची बाब आहे. पुण्याच्या गुन्हे शाखेनं 1.5 लाखांची कॅथा इडुलिस काट पासून बनवलेली पावडर जप्त करून राज्यातली पहिली कारवाई केली आहे. आजपर्यंत 2023 मध्ये आपण 29 केसेस केलेत, त्याच्यामध्ये जवळपास 147 केजीचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. त्याची किंमत 1.65 कोटी आपण मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि एकूण 41 आरोपींना आपण आजपर्यंत अटक केलेली. कॅथा इडुलिस काट ही वनस्पती अरेबियन देशांमध्ये कमी पाण्याच्या भागात उगवते. हिला कट किंवा चॅट किंवा मीरा असंही म्हणतात. हे कॅलास्ट्रेसी कुटुंबातलं झुडूप आहे. हॉर्न ऑफ आफ्रिका आणि अरेबियन द्वीपकल्पात याचं मूळ आहे. या वनस्पतीची कडू चवीची पानं आणि कोवळ्या कळ्यांमध्ये कॅथिनोन आणि कॅथिन हे उत्तेजक घटक आढळतात, त्यामुळे नशा चढते. नवीन जो ड्रग्ज आहे तो मिळालेला आहे, आपण त्याच्यावरती कारवाई करून आपण जवळपास 5.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आपण. त्याचबरोबर 1 किलोच्या आसपास हे जे नवीन कॅथा इडुलिस आहे हा अंमली पदार्थ भेटलेला आहे. त्याचा सोर्स हा आफ्रिकन कंट्रीकडचा सोर्स आहे. तो एक गांजाचाच एक प्रकार आहे आणि गांजा प्रकारेच जसं सेवन केलं जातं त्याच प्रकारे ते सेवन केले जाते. पुण्यात पोलिसांनी गेल्या 3 वर्षात केलेल्या कारवाईवरून शहराला अंमली पदार्थांचा विळखा पडल्याचं स्पष्ट होत आहे. 2021 या वर्षात 70 कारवाया झाल्या, त्यात 118 आरोपींना अटक करण्यात आली तर 2.62 कोटी जप्ती झाली. 2022 मध्ये 118 कारवाया करण्यात आल्या, ज्यात 167 आरोपी अटकेत आहेत. 6.84 कोटी मुद्देमाल जप्त करण्यात आला. मार्च 2023 पर्यंत 29 कारवाया झाल्या, ज्यात 41 आरोपींना अटक करण्यात आली आणि 1.65 कोटी मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाढती गुन्हेगारी, वाढतं अंमली पदार्थांचं सेवन ही पुण्यासाठी भूषणावह बाब नाही, पोलीस यंत्रणेचेही वाभाडे काढणारीच बाब आहे. येत्या काळात पुण्याची ओळख काळवंडली जाण्याची भीतीच अधिक आहे, हेच यावरून स्पष्ट होतं. पुण्याहून वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.